हाय, आज आपण बघणार आहोत काही सिंपल आणि बेसिक स्टेप्स वापरून आपण ह्युमन फेसेस कसे ड्रॉ करायचे आहेत। चला चालू करूयात। पहिले आपण एक काढूयात ओव्हल आणि त्याला बरोबर मधोमध हाफ पार्टमध्ये डिवाइड करू। आता मी त्याला तीन पार्ट्समध्ये डिवाइड करते आहे, वरचा, मधला आणि खालचा। मधला आणि खालचा भाग दोन्ही सेम प्रपोर्शनमध्ये असतील। आता आपण कानापासून सुरुवात करूयात। आपली कानाची रेष ही भुवईच्या समांतर असते आणि नाकापर्यंत आपला कान संपतो। आपलं नाक काढून झालंय, आता आपण जीवणी पण काढली आहे म्हणजे लिप लाईन्स। आता आयब्रो काढूयात, लेफ्ट साईड, राईट साईड, तुम्हाला जी कोणती कम्फर्टेबल असेल ती। हां, त्याच्यानंतर आपण केसांची लाईन ड्रॉ करूयात, हेअर लाईन ड्रॉ करूयात। साईड ब्लॉक्स जिथे आहेत तिथे आपण त्यांचे मार्किंग करून घ्यायचे आणि नीट लक्ष देऊन बघा। तिकडे आपल्याला हेअरलाईन जी आपली काढली आहे हेडची, त्याच्यावरतून मी ते ड्रॉ केलं आहे। आता आयब्रोजच्या खालती बरोबर डोळ्यांची लाईन ड्रॉ करूयात। आता आयबॉल दोन्हीकडे सिमेट्रिकल असले पाहिजेत, सेम प्रपोर्शनमध्ये असले पाहिजेत, याकडे लक्ष द्यायचंय। आणि नेकलाईन, हा झाला आपला मुलाचा चेहरा तयार। आता मुलगी कशी काढायची ते बघूयात। सेम जसं आपण मुलासाठी ओव्हल काढला तसा, सेम त्याला आपण हाफ पोर्शनमध्ये डिवाइड करणार आहोत। सेम इक्वल पार्ट्समध्ये जसे आपण पहिले तीन काढले तसे, पहिला मोठा, दुसरा आणि तिसरा सेम। आयब्रोज आपण थोड्या जास्त कर्वी काढल्यात मुलीच्या आयब्रोज। आता आपण नाकाकडे वळूयात। स्माईल काढूयात त्याची, छान लिप्स असे छान गोलाकार काढूयात। आता आयलॅशेसची लाईन कॉर्नरमधनं आपण थोडेसे त्याला वरती नेलेत, जनरली मुलींचे आयलॅशेस थोडेसे मोठे असतात म्हणून। आता आयबॉल्स जसं मुलाच्या ह्याच्यात आपण दोन्ही इक्वल केले तसे, आयलॅशेसची लाईन थोडीशी थिक करूयात। डोळ्याच्या खालची लाईन आपण ड्रॉ केली आहे। आता इयर्स ड्रॉ करूयात। आपल्याला इयर्स खालच्या लाईन पर्यंत ड्रॉ करायचे आहेत। आता आपण तिच्या इयरिंग्स ड्रॉ करूया। आता हेअर्स काढताना पुन्हा एकदा साईड ब्लॉक्स, मिडल लाईन, आपण तिला दोन पोनीटेल्स काढणार आहोत। म्हणून आपण तिचं पार्टनिंग मध्ये घेतलंय। आता इथे बघाल तर नीट जी हेड स्कलची जी लाईन आहे त्याच्यावरतून मी लाईन ड्रॉ केली आहे। आता मी तिला एक छोटीशी टिकली काढली। आता तिचे पोनीटेल्स, दुसरा, थोडेसे फ्लफी दाखवण्यासाठी थोड्या लाईन्स कर्व करायच्या आहेत आणि ती कानाच्या मागनं येणारी जी लाईन आहे ती आपण काढणार नाही आहोत। काही मिनिमम लाईन्स डार्कर करूया आणि झाली मुलगी तयार।